माजी मंत्री गिरीश महाजन यांना अडकवण्याचा कटाची चौकशी करण्यासाठी भाजपा विद्यार्थी आघाडीचं निवेदन. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधातील कट कारस्थानाचा निषेध करून आमदार गिरीश महाजन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना मोका अंतर्गत अटक करण्याच्या कटाचा पुराव्यांसह पर्दापाश करण्यात आलेला आहे. या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे सत्तेचा गंभीर गैरवापर करत असल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी सरकारी वकील आणि त्यांना आदेश देणारे राजकारणी यांच्यावर कठोर कारवाई करावी असं निवेदन भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या वतीनं यवला तहसीलदार यांना देण्यात आलं. यावेळी या प्रसंगी भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, तरंग गुजराती आनंद शिंदे, राजू सिंग परदेशी, वैभव खेडकर, रुशाल डमाळे, शोएब शेख, बापू गाडेकर, शिवराम पाटील, अमेय गंगापूरकर, सुनील कटवे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्टार 2 महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख, यवला. काल परवा विधानसभेत देवेंद्रजी फडणवीस यांनी साधारणतः 125 ते 130 तासाची रेकॉर्डिंग ही या सदनाला दाखवली आहे. अतिशय निंदनीय प्रकार त्यात आहे, पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने बघितला आहे. याच्यावर राज्यपाल असतील यांनी तात्काळ याची चौकशी करावी. ज्यांना या व्हिडिओवर विश्वास नसेल त्यांनी त्या व्हिडिओची पडताळणी करावी व दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आम्ही भारतीय जनता पार्टीकडून करत आहोत. सर्वांनी बघितलं का या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये संपूर्ण पुराव्यासह आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या काही गोष्टी मांडल्या त्याच्यामध्ये सरकारच आपल्या त्या सभागृहाच्या सदस्यांबद्दल कट कारस्थान रचतं आणि त्या सदस्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापर्यंत त्यांची मजल जाते याचे सर्व पुरावे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले. आमचे सर्वोच्च नेते असतील, गिरीशभाऊ महाजन असतील, इतर भारतीय जनता पार्टीचे नेते यांना कसं गुतवलं पाहिजे याचं सगळं ते षड्यंत्र चालू होतं आणि या षड्यंत्राचा पर्दाफाश माननीय देवेंद्रजींनी केलेला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की हे सरकार आता तरी भाण्यावर येऊन ह्या सगळ्या षड्यंत्रकारींना तुरुंगात डांबन आणि जर असं झालं नाही तर या लोकशाहीच्या हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध आम्ही रस्त्यावर येऊन नोंदू याची त्यांनी दखल घ्यावी. एक मिनिट. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व आमचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्यावर सरकारी वकिलाला व वकिलामार्फत जे खोटेनाटे मोक्याचे गुन्हे लावत आहे, षडयंत्र रचत आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. लवकर या महाविकास आघाडी सरकारचा त्रिव शब्दात निषेध करतो.